विठ्ठला कोणता झेंडा घेऊ नाती. अरे काय म्हणता बापू? काय नाही बाबा, काय चालू आहे? कशा आहात तुम्ही? या इकडे. बरोबर. अरे बापा रे, हात देऊ का? नाही नाही, ना काढू बाबा आमच्या जो. बर 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 बर, या इकडे. गेलतो वावरा. आबा भेटले तिकडे. बर बर, वामन आबा भेटले. वामन आबा काय? हो बर. विचार जा, काय चालू आहे? डान्स क्लास कसा चालू आहे? मग मी म्हटलं का आजोबा तुम्ही देव पाहायला का? ते मग हो म्हण बा, देवानं नशीब लिहिलं, हे लिहिलं, ते लिहिलं. मग वावरात बसलो बसलो लिहत. तुम्हाला काय वाटतं, देव आहे का? हो देव आहे म्हणून सगळं आहे. कोणते आपलं आपलं छेवण घ्यावं लागते, काही बी देवाच्या सण घ्यावं लागते. बर बर, सगळे लोक मग पाय देवा मला. हा जो बलात्कार झाला, हा मग हे नशीब बी देवानंच लिहिलं का? आता जे लोक बाजत कुठे बोललो का? बोलत नाही बाबा, ते काय सांगू मी. ते देव थोडी लिहिला राजा नशीब. मी राजा आता देवालाच भुललो बा. तुम्हाला कविता ऐकव? तुम्ही ऐका ना, आज लिहिली ते. अरे का भाऊ, या ना इकडे. हो भाऊ, या मामा. ये बिट्टू, कविता सांगा कशी आहे. तर हो दादा. सांगू मग बापू. ऐका, माथारा म्हणतो विकी, तू देवाचा चमत्कार पाहला. मी म्हणलो आजोबा, मी देवच नाही पाहला. तुला नाही माहीत विकी, आपलं नशीब देवानेच लिहिला. आबा म्हणतात मला. तुला नाही माहीत विकी, आपलं नशीब देवानेच लिहिला. आजोबा, त्या देवावर माझा विश्वास नाही राहिला. काऊन रे विकी तुझा विश्वास नाही राहिला? आबा म्हणतात मले. काऊन रे विकी तुझा विश्वास नाही राहिला? नशीब लिहिला देव तर मुलीच्याच नशिबात बलात्कार का लिहिला? बरोबर. जर नशीब लिहिला देव तर मुलीच्याच नशिबात बलात्कार का लिहिला? म्हणून म्हणतो आजोबा, मी देव नाही पाहला. आणि खरंच आजोबा, त्या देवावर माझा आता विश्वास नाही राहिला. तुम्हाला त्या पोरीची कहाणी सांगतो आता. 40 मिनिट डॉक्टर तळपत राहिली, तिला वाचवायला कोणती देवी नाही आली. सरकारने तिला आता लाडकी बहीण केलं, सरकारने तिला आता लाडकी बहीण केलं. अहो डॉक्टर होऊन तिने चुकीचं काय केलं? सरकारने तिला आता लाडकी बहीण केलं, लापरवाहीने सरकारच्या तिला निवस्त्र केलं. ड्युटी 36 घंटे देऊन तिने गलत काय केलं? ड्युटी 36 घंटे देऊन तिने गलत काय केलं? अहो डॉक्टर होऊन तिने दवाखान्यात देव काम केलं. सरकार, तुमच्या बहिणीची विनंती आहे तुम्हाला. काय म्हणतात पुरी पाहता? सरकार, तुमच्या बहिणीची विनंती आहे तुम्हाला. नसेल होत सुरक्षा तर, नसेल होत सुरक्षा तर बंदूक द्या आम्हाला. म्हणजे स्वतःची रक्षा स्वतः करतील ते. पा त्या गड्यानं काय केलं, त्या नरादमानं हरामखोरानं काय केलं त्या पुरीसोबत. मदत शोधू लागली तर डोळे जखमी केले, डोळ्यावर भुक्की मारली तिच्या. मदत शोधू लागली तर डोळे जखमी केले, आवाज दिला कुणास तर तोंड फोडणं सुरू झाले. ओठ लपविले तिने तर तिचे ओठ चावणे सुरू झाले. ओठ लपविले तिने तर तिचे ओठ चावणं सुरू झाले. जीव वाचून पडाली तर जोरात केस ओढणं सुरू झाले, जोरात केस ओढणं सुरू झाले. सरकार, शिकून तुमच्या बहिणीचा फायदा काय झाला? सरकार, शिकून तुमच्या बहिणीचा फायदा काय झाला? लाज वाटू द्या हो सरकार, तुमच्या लाडक्या बहिणीचा बलात्कार झाला, तुमच्या लाडक्या बहिणीचा बलात्कार झाला. असं वाटू द्या हो सरकार, तुमच्या सख्या बहिणीचा बलात्कार झाला. सख्या बहिणीचा बलात्कार झाला तर एखाद्याला फाशी काय? त्याने मर्डर केला असता एखाद्याचा. पा, असं वाटू द्या हो सरकार, तुमच्या सख्या बहिणीचा बलात्कार झाला. असं वाटू द्या हो सरकार, ममता बॅनर्जीचाच बलात्कार झाला. त्या सख्या बहिणीसाठी तरी आता फाशी द्या त्याला. त्या सख्या बहिणीसाठी तरी आता फाशी द्या त्याला. आता मी म्हणतो माझ्या बहिणीला सगळ्या, शस्त्र घेऊन निघताय,
शस्त्र घेऊन निघताई, भावावर तुझा भरोसा नाही मला, भाऊ कुठे कुठे सोबत फिरीन पाहत हा, शस्त्र घेऊन निघताई, भावावर तुझा भरोसा नाही मला, बडवे जिथे करतील टच तिथे कापून टाक त्याला, बडवे जिथे करतील टच तिथे कापून टाक त्याला, लिंग कापून फेक त्याचं, लिंग कापून फेक त्याचं, खूप अभिमान होईल मला, लिंग कापून फेक ताई त्याचं, खूप अभिमान होईल मला, स्वतःचा जीव वाचव आधी, बघू कोण सजा देतं तुला, कोण सजा देतं तुला, असंच कर ताई तू आता, असंच कर ताई तू आता, मग हे बडवे घाबरतील तुला, असंच कर ताई तू आता, मग हे बडवे घाबरतील तुला, मग कोण म्हणेल ताई तुला ताईचा बलात्कार झाला, कोण म्हणेल ताई तुला ताईचा बलात्कार झाला, उभा चिरून टाक ताई खूप अभिमान होईल मला, उभा चिरून टाक ताई खूप अभिमान होईल मला। आता शिवाजी महाराजांच्या काळातल्या लोकांचा जो स्वभाव होता तो वेगळा होता, परस्त्री माते समान जाणं हे त्यांचे शब्द, म्हणजे कोणतीही आई बहीण असेल तर ते आपल्या बहिणी समान आई समान आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी या धरतीवरच्या प्रत्येक पशु पक्षासहित सगळ्यांसाठी संविधान लिहून ठेवलं, कायदे लिहून ठेवले, पण तो कायदा चालवण्यासाठी हात चांगले नाही, म्हणून तो कायदा आज खतऱ्यात आहे, त्याला चालवणारे लोक चांगले नाहीत, म्हणून काय लिहितो मी पा, ताई नको पाहू वाट आता, ताई नको पाहू वाट आता, शिवरायांचा खरा मावळा मेला, बाबासाहेबांची घटना चालवायला या सत्तेत कोणी भळवाच पुढे गेला, बरोबर आहे, बाबासाहेबांची घटना चालवायला कोणी भळवाच पुढे गेला, बरोबर आहे, म्हणून कोण म्हणेल ताई तुला ताईचा बलात्कार झाला, आणि नाही लढली स्वतः तर कोण न्याय देईल तुला। आता काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही आहेत आणि शिवाजी महाराजही नाही आहेत, मग आजोबाच्या वर डबल एकदा ऐकवतो, आजोबा काय म्हणतात, माथारा म्हणतो विकी तू देवाचा चमत्कार पाहला, मी म्हणलो आजोबा मी देव नाही पाहला, तुला नाही माहीत विकी आपलं नशीब देवानेच लिहिला, आजोबा त्या देवावर माझा आता विश्वास नाही राहिला, काऊन रे विकी तुझा विश्वास नाही राहिला, नशीब लिहिला देव तर त्या मुलीच्याच नशिबात बलात्कार का लिहिला, त्या मुलीच्याच नशिबात बलात्कार का लिहिला, म्हणून म्हणतो आजोबा मी देव नाही पाहला, आणि खरंच आजोबा माझा आता देवावर विश्वास नाही राहिला, विश्वास नाही राहिला। जय भीम, जय शिवराय।